दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम मिळावे यासह आपल्या विविध मागण्यांसाठी 300 महिलांनी धारूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील त्यांनी केली. 15 दिवसांमध्ये काम उपलब्ध करून देण्याच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. ग्रामीण भागात आणि शहरात मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावे. सन 2016-17 नगरपालिकेअंतर्गत करण्यात आलेल्या मजुरांची मजुरी द्यावी, मजुरांना नमुना क्रमांक 5 पावती देण्यात यावी, अनेक मजुरांना जॉब कार्ड उपलब्ध करून द्यावे, या आणि अशा विविध मागण्यांसाठी धारूर तहसील कार्यालयावरती महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या वतीने मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. गोरगरीब महिलांच्या अशा मागण्या आहेत की आमच्या दुष्काळी परिस्थितीमुळे आमच्या हाताला काम नाहीये आणि हे शासन आमच्या काय रोजगार हमीचा कायदा असून सुद्धा आमच्या हाताला काम मागितलं तरी आमच्या हाताला काम देत नाही. आम्ही नमुना 1 भरून दिला तर आम्हाला जॉब कार्ड पण मिळत नाहीत. नमुना 4 भरून दाखल केल्यानंतर आम्हाला नमुना 5 पावतीसाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो आणि ते सुद्धा मिळत नाही. आणि आमच्या हाताला आज सध्याला आम्ही काम नसल्यामुळं आमच्या हाताला काम नसल्यामुळं आम्हाला खाण्यापिण्याचं सुद्धा आम्ही मोतर झालेलो आहेत. आमच्या महिलांच्या ॲक्च्युली डोळ्यात पाणी येतं की मी ज्या ज्या गावामध्ये आज शिंगणवाडी आहे, कोथिंबीरवाडी आहे, अंजनढाव, रुई, हसनाबाद, चोरंबा, आसोला आणि पूर्ण धारूरच्या महिला आहेत, तर आज या पूर्ण गावामध्ये महिलांच्या हाताला काम पाहिजे तरी काम न मिळता इथं दडपशाही करून त्या महिलांना असं सुनावलं जातं तुम्ही जर तहसीलला गेलात तर आम्ही तुम्हाला काठीनं मारू, तुम्हाला घर देणार नाहीत, तुम्हाला आम्ही पाणी देणार नाहीत. ॲक्च्युली अंजनढावमध्ये तर असं केलं की त्या महिलांना अतिग्रहण बोर होता, ग्रामपंचायतनं अतिग्रहण केलेला बोर होता, तर त्या महिला नमुना 4 अर्ज करण्यासाठी ऑफिसला आल्या म्हणून आता तहसीलला जा, तुम्हाला आम्ही पाणी पण देणार नाही. तिथला पाणी त्यांचं सध्याला बंद केलेलं आहे तिथल्या ग्रामपंचायतनं. अच्छा, काय प्रमुख मागण्या आहेत तुमच्या? आज आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आमच्या हाताला रोजगार हमीचं काम मिळालं पाहिजे आणि आम्हाला कामावर 300 रुपये रोज मिळाला पाहिजे. आणि आम्हाला जे EPL कार्ड धारक आहेत तर आज दुष्काळ पडल्यामुळं आमच्या उपजीविका भागवण्यासाठी आमच्याकडे अन्न सुद्धा नाही, 4000 ज्वारीचा भाव झालेला आहे. तर आमचे जे EPL कार्ड आहेत तर ते EPL कार्ड धारकांना अन्न सुरक्षेचा कायदा देऊन आम्हाला त्याच्यावर धान्य दिलं पाहिजे. आणि दुसरी मागणी असे की रोजगार हमीवर आम्हाला तात्काळ काम सुरू करून आम्हाला रोज उपलब्ध करून दिला पाहिजे. शुक्रवारी दुपारी 12 300 मजूर महिलांनी आंदोलन सुरू केले. गतवेळी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांना न जुमानता तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केल्याने यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तहसीलदार हे तहसील कार्यालयात होते. पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर 4 त्यांनी आंदोलनकर्त्यांकडे येऊन निवेदन स्वीकारले, परंतु आंदोलकांनी लेखी आश्वासन मागितल्याने पुन्हा 1.5 आंदोलन सुरूच होते. तहसीलदार श्री पवार यांनी सायंकाळी 5:30 लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.